नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं श्रद्धाज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण श्रद्धाज किचनमध्ये पाहणार आहोत एक बेसिक रेसिपी, ती म्हणजे वरण भात। आता तुम्ही म्हणाल ही तर खूप बेसिक रेसिपी येते, तर सगळ्यांनाच येते। हो येते, पण ही रेसिपी नवशिक्यांसाठी आणि बॅचलर्ससाठी खूप उपयोगात पडणार आहे। यात मी छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। फोडणीचं वरण बनवण्यासाठी आपण अगोदर कुकर लावून घेणार आहोत। तर हे कुकरचे दोन डबे आहेत। सर्वात आधी यामध्ये लावून घेणार आहोत। मी इथे घेतले तुरीची डाळ अर्धी वाटी, त्याचबरोबर एक वाटी तांदूळ। हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला। 2 ते 3 वेळा आपण हे धुवून घेणार आहोत स्वच्छ। त्याचबरोबर 2 ते 3 वेळेस आपण तांदूळही धुवून घेणार आहोत, स्वच्छ धुवायचे। डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर आपण डाळीमध्ये 1 पाव चमचा हळद, त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून डाळ शिजतानाच ते डाळीमध्ये खूप छान मिक्स होईल आणि आपल्याला टेस्ट छान देईल। डाळ शिजतानाच मीठ आणि हळद जर घातली ना, तर डाळ पटकन शिजते आणि चवीलाही खूप छान लागते। चला तर मग कुकर लावून घेऊया। कुकरच्या बेसला आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत, त्याचबरोबर सगळ्यात खाली डाळीचा डब्बा ठेवायचा आहे। आता डाळ किती घेतली होती आपण? अर्धी वाटी। तर आपण पाणी घालणार आहोत 1 वाटी। हे बघा, हे प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं ना, तर आपले वरण भात खूप छान शिजतो। आपण तांदूळ घेतला होता 1 वाटी, तर त्यासाठी पाणी घालणार आहोत आपण 2 वाटी, म्हणजे दुप्पट। जेवढी डाळ आणि तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे भात जास्त गिजगा पण होत नाही आणि कच्चाही राहत नाही। बऱ्याचदा काय होतं की भातात पाणी कमी जर पडलं तर भात असा कच्चा राहतो, आणि जास्त जर पाणी पडलं तर भात गिजगा होतो। तर त्यामुळे परफेक्ट प्रमाणासाठी जेवढा तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं। तर आता आपण यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। हाय फ्लेमवर आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टोमॅटो करू शकता। टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या, तर त्याही आपण बारीक चिरून घेणार आहोत। मिरची चिरून झालेली आहे, मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये ना तुम्ही अशी बारीक, हे बघा बारीक, किंवा तुम्ही अशी उभी मध्ये फक्त 1 कप घालून सुद्धा मिरची टाकू शकताय। त्यानंतर आपण घेणार आहोत थोडासा कढीपत्ता, कढीपत्त्याची काही पानं, त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत। मी कोथिंबीर ऑलरेडी अगोदरच धुवून ठेवलेली होती, त्यामुळे त्याला छान फुलली आहे। तुम्ही बारीक चिरून घेणार आहे। कोथिंबीर चिरून झालेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या। हे बघा, हा माझा गावरान लसूण आहे छोटा, तर त्यामुळे मी जरा जास्तच घेतला आहे। जर मोठा लसूण असेल तर 7 ते 8 पाकळ्या पुरेसे होतात। तर मी लसूण आता उकळीमध्ये थोडा ठेचून घेणार आहे। याने काय होतं माहिती आहे ना, की उकळीत ठेचून जर लसूण घातलं ना तर टेस्ट छान येते। तुम्ही चिरूनही घालू शकता। लसूण ठेचून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। मी जास्त बारीक नाही केलेला आहे, मोठा मोठाच ठेवला आहे, जेणेकरून आपण जेव्हा वरण भात खातो ना तेव्हा आपल्या दाताखाली लसूण येतो। तो इतकं भारी लागतो ना, की म्हणजे खूपच छान लागतो। ते जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा तुम्हाला कळेल। फोडणीच्या वरणाची आपली तयारी झालेली आहे। आता आपण कुकर थंड झालाय का ते बघूयात। आता आपण बघूया आपलं वरण भात शिजलंय का। वाव, वास तर छान येतोय वरणामध्ये मीठ टाकल्यामुळे। हे बघा, भात किती छान शिजलाय।
आता आपण डब्बे काढून घेणार आहोत. त्याचबरोबर डाळही आपली खूप छान शिजलेली आहे मऊ. डबे सेपरेट केल्यानंतर डाळाशी रवीनी घोट वरण असं घोटून घेतलं ना की पूर्ण डाळ एकजीव होते आणि वरणाला एक थिकनेस येतो छान. नाही तर काय होतं, डाळ व्यवस्थित शिजली नाही ना की पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होऊन जाते. त्यामुळे योग्य प्रमाण आणि शिट्ट्या, ह्या चार शिट्ट्या घ्यायलाच हवे. जास्तीत जास्त तुम्ही पाच घेऊ शकता. चार ते पाच शिट्ट्यामध्ये डाळ खूप छान शिजते. हे बघा अशी मऊसूत शिजते छान. आपण आता वरणाला फोडणी घालून घेणार आहोत. त्यासाठी घेणार आहे मी एक मोठा चमचा तेल. तेल थोडं तापू द्यायचंय. तेल तापलं की आपण त्यात घालणार आहोत जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी तडतडलं की त्यात आपण घालणार आहोत पाव चमचा हिंग. त्याचबरोबर त्यात आपण घालणार आहोत आपण उकळीत ठेचून घेतलेला लसूण. त्याचबरोबर त्यात आपण घालणार आहोत कढीपत्त्याची 7-8 पानं. लसूण छान लाल होऊ द्यायचं आहे. लसूण जर छान भाजला ना तर आपली फोडणी छान बसते. त्यानंतर आपण त्यात ऍड करणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची. ही छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय लसूण कसा लाल झालाय. आता आपण घालणार आहोत या स्टेजमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो. आणि टोमॅटो घातला ना की त्यात लगेच थोडंसं मीठ घालायचंय. आपण डाळ शिजताना पण मीठ घातलंय त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचंय. काय होतं, मीठ घातलं ना टोमॅटोमध्ये की टोमॅटो छान शिजतो, मऊ होतो लगेच. तो जास्ती वेळ घेत नाही शिजायला. आणि एकजीव करून घ्यायचं. टोमॅटो घातल्यानंतर आपण कवर करून 1-2 मिनिटांसाठी वाफ काढणार आहोत. 1-2 मिनिटांनंतर आपण बघूया टोमॅटो आपला मऊ झालेला आहे. आपला टोमॅटो छान मऊ झाला आहे. तर आता आपण यात घालणार आहोत 1 पाव चमचा हळद. त्याचबरोबर आपण यात घालणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर तेलात भाजली ना की त्याची एक ती वेगळीच टेस्ट देते. बऱ्याचदा आपण काय करतो, कोथिंबीर वरूनच घालतो. पण नेहमी लक्षात ठेवायचं, फोडणी जर वरण करत असाल तर कोथिंबीर तेलातच घालायची. ती तिचा स्वाद त्या तेलामध्ये उतरवते आणि आपल्या वरणाला एक छान टेस्ट देते. तर मग आपली कोथिंबीर छान भाजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण यात ॲड करणार आहोत आपण शिजवलेली तुरीची डाळ. आपण यात 1/2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. एक लक्षात ठेवा, कुठलीही रस्सा भाजी करताना किंवा पातळ भाजी करताना पाणी हे जे घालतो ते आपण गरमच घालायचे. मी अगोदरच पाणी गरम करून घेतलं होतं, त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की आपण थंड पाणी घातलं ना की त्याची चव वेगळी लागते. आणि गरम पाणी घाला ती तेच साधं वरणसुद्धा आपल्याला खूप छान चव देतं. आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वरणाला कलर पण किती छान आलाय. वासही खूप सुंदर येतोय. मीडियम गॅसवर आपल्याला वरणाला एक उकळी छान काढायची आहे. 1-2 मिनिटांसाठी आपण वरण उकळून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे.